हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल विदर्भ ब्लॉगरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आहे सरोज। तर गुड मॉर्निंग। आणि आता माझे सकाळचे जे कामं आहे सगळेच झालेली आहेत, आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे। दृष्टीला सुद्धा आंघोळ करून दिली, ती थोड्या वेळ खेळत आहे आणि आता नाश्ता बाकी आहे आमचा। सो आता मी नाश्ता बनवेल। तर त्याआधी भाजीची जी गाडी आहे ती दारावर आली होती, तर त्याच्याजवळ मला बटाटे दिसले आणि बटाटे घेतले मी चिप्स बनवण्यासाठी, कारण दृष्टीला सुद्धा चिप्स खूप आवडतात आणि बाहेरचं आता विकत घेण्यापेक्षा घरीच मी आता बनवून घेणार आहे चिप्स आणि तिला लागेल तसं मग थोडं थोडं तळून देईल। तर आता बघा, चिप्स बनवून घेते, माझे मिस्टर हेल्प करत आहे, ते मला चिलून देत आहे बटाटे आणि मी चिप्स किसनीत मी चिप्स बनवून घेते आहे। तर आता आधी चिप्स बनवून घेते, त्यानंतर बनवेल नाश्ता। गॅसवर मांडलेलं पाणी, तर चिप्स मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले। जेवढे छान पाण्याने तुम्ही धुवून घ्याल तर चिप्स छान पांढरे शुभ्र असे होतात। तर गरम पाणी ठेवलेलं गॅसवर, त्यामध्ये मीठ घातलेलं आणि आता चिप्स जे आहेत ते घालून घेते मी त्यामध्ये आणि 15 ते 20 मिनटं थोडंसं उकळू द्यायचं। बस चिप्स आपले रेडी आहेत वाळवण्यासाठी। तर वरचं टेरेसचं मी काही शूट केलेलं नाही कारण ऊन खूप जास्त होतं, त्याच्यामुळे एक चादर घातली आणि त्यावर जे चिप्स आहे ते पूर्ण वाळवून घेतले। सो आता मी आलेली आहे खाली आणि खूप भूक लागलेली आहे कारण माझ्या मिस्टरांचा होता फास्ट, तर त्याच्यामुळे त्यांना भूक लागलेली होती। सो आता मी बनवलेली आहे साबुदाण्याचे वडे। तर मी पूर्ण रेसिपी शेअर केलेली नाही, तर तुम्हाला रेसिपी जरी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्याशी मी नक्की शेअर करेल। सो मी फटाफट बनवून घेतलेले आहे आणि आम्हीसुद्धा दोस नाश्ता केला। तर बघा साबुदाणा वडा जो आहे तो बनवून घेतलेला आहे मी आणि आता देणार आहे माझ्या मिस्टरांना। तर आता ही आहे 5 वाजताची वेळ आणि थोडंसं रेस्ट वगैरे केल्यावर मी आलेली आहे वर टेरेसवर, कारण आभाळ्याचं वातावरण असं चेंज झालेलं होतं त्याच्यामुळे पाऊस वगैरे येईल, त्यामुळे मी आली टेरेसवर। आणि चिप्स वगैरे आहे जे छान वाळलेले आहे ते आता मी काढून घेऊन जाणार आहे खाली। तर हे बघा छान वाळलेले आहे एकदम कडक, तर एका दिवसातच छान वाळून जातात हे, कारण 5 ते 6 असतात तर एका दिवसात वाळून छान होतात। आणि बाहेरचं थोडंसं वातावरण दाखवते तुम्हाला, तर खूप आभाळ एकदम जास्त आभाळ आलेलं होतं बघा। दृष्टी हाय कर, हाय। हॅलो गाईज। आणि बघा दृष्टी घालते आहे झाडांना पाणी। तर उन्हाळ्याच्या दिवसात ना खूप जास्त इथे गरम होतं, तर हे जे पोर्च वगैरे आहे तिथे आम्ही पाणी घालून घेतो आणि अंगणात सुद्धा। तर संध्याकाळचं मग जेवण वगैरे झाल्यावर सुद्धा फिरायला बसायला छान थंड वाटतं आणि दृष्टी पण खेळत असते तर थंड वाटतं छान, त्याच्यामुळे पाणी झाडांना घालून घेतात।
तर गरमीमुळे झाळ सुद्धा एकदम वाळल्यासारखी झालेली आहेत, त्याच्यामुळे बघा रोज संध्याकाळी असं पाणी वगैरे घालतात। बघा दृष्टी सुद्धा घालत आहे पाणी। दृष्टी काय करत आहे? ओके तर आता जी माझी संध्याकाळची काम आहे ती सगळी झालेली आहे आणि वरून टेरेसवरून चिप्स वगैरे सुद्धा मी घेऊन आलेली आहे। चिप्स तुम्हाला दाखवले मी किती छान एका दिवसात वाळलेले आहे, सो तुम्ही सुद्धा करून पहा। आणि आता बनवणार आहे मी डिनर। तर कशाची भाजी बनवणार आहे? मी बनवणार आहे सोयाबीन वडी। तर चला मी तुमच्याशी शेअर करते आज मी सोयाबीन वडी कशी बनवते ते। तर सोयाबीन वडी आधी मी भिजवून घेतलेली, दोन टिपून पाणी घेऊन घेतलं आणि त्याला भिजवून त्याचं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे पिळून थोडंसं, आणि त्यानंतर कडे ठेवली गासार गास त्यामध्ये घातलं थोडंसं तेल आणि सोयाबीन वडी घालून घेतली त्यामध्ये आणि त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत। आता जरा त्याला थोडंसं फ्राय करून घेते मी आणि त्यानंतर मिक्सरला मसाला काढून घेतला। तो मसाला मी जास्त मसाला यूज केलेला नाही, एक कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसूण लसणाचा कळ्या घातलेला, त्याला मिक्सरला लावून घेतलं। बस एवढाच मसाला, जास्त मसाले गरमीचं किंवा उन्हाळ्याचं खाण्याची इच्छासुद्धा होत नाही, सो एकदम सिंपल पद्धतीने बनवणार आहे आणि अगदी झटपट बनणारी भाजी आहे, सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तर त्याच तेलात मी आता बघा जिरं मोहरी घातलेली आहे, एक तेजपान घातलेला आहे, त्यानंतर थोडंसं हिंग घातलं आणि जो मसाला आहे तो आता घालून घेणार आहे त्यामध्ये। तर एक झाकण घेतलं मी कारण मसाला एकदम तेलात घातल्यावर खूप उडतो, त्याच्यामुळे झाकण लावून घेतलं आधी। त्यानंतर आता कोणा मसाला जो आहे तो घालून घेणार आहे मी आणि आपले त्यानंतर बेसिक मसाले घालणार आहे हळद तिखट मीठ। आता बघा पूर्ण मसाला जो आहे तो घालून घेतला आणि आता त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपली बेसिक रेसिपी। मीठ घालून घेते त्यामध्ये आणि 5-10 मिनटं त्याला थोडंसं झाकून ठेवते। सो मसाला किती छान दिसतं, आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि मसाला आपला डन आहे। तर आता याच्यामध्ये घालून द्यायची आहे जी आपण तळून ठेवली होती फ्राय करून सोयाबीन वडी, ती घालून द्यायची आणि छान मिक्स करून द्यायचं आणि तिला म्हणजे मसाल्यात छान फ्राय करून द्यायचं त्यांना, आणि त्याला झाकण लावून ठेवायचं म्हणजे मसाल्यात ती छान सोयाबीन वडीला जो आहे तो मसाला छान लागतो। सो आता हे बघा रेडी आहे आपली सोयाबीन वडी, त्यामध्ये आता घालून देणार आहे मी 1 ग्लास पाणी। तुम्ही तुमच्या